नमस्कार छायाच रेसिपीजमध्ये आज आपण अगदी हलका फुलका नाश्ता बनवणार आहोत यासाठी इथे मी हिरवे मूग घेतलेत तर हिरवे मूग मी सहा ते सात तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर हे आता आकाराने असे दुप्पट झालेत तर यानंतर आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे जेवढं तिखट हवं त्या प्रमाणात थोडंसं आलं घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तर आता हे सगळं साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते खूपच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे तर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याची जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर यामध्ये मी साधारण पाव कप पाणी घातलं आणि पहा हे स्मूथ करायचं नाही आहे असं जाडसरच ठेवायचं आहे जा। हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर हे बॅटर आपल्याला असं घट्टच हवं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे यामध्ये मी पावकपच पाणी घातलं होतं पहा हे इतपत आपल्याला घट्ट हवं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा तर याम आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे यानंतर एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता अर्धा चमचा चिमूटभर हळद घातले आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे मिक्स करूया आता आपण हे पाच मिनटासाठी झाकून बाजूला ठेवूया तर पहा पाच मिनटं झालेत आता याला दोन ते तीन मिनटं असं छान बीट करून घ्यायचं म्हणजे छान हलकं होतं आणि यामध्ये आपण इनो सोडा असं काहीही वापरणार नाही होत तरीसुद्धा आपला नाश्ता छान हलकाफुलका होईल तर याची आपण अप्पे बनवणार आहोत इथे मी अप्पेपात्र पात्र आहे गॅसवरती अप्पेपात्र गरम झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे प्रत्येक भांड्यामध्ये अगदी एक एक थेंब मी तेल घालते तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण पीठ तयार करून ठेवले अप्प्यांचं ते घालायचं आहे थोडंसं हे तेल असं मी पसरवून घेते म्हणजे आपे सहज निघतील तर पहा याच्यामध्ये आता मी असं एक एक चमचा पीठ घालून घेते खूपच चविष्ट बनतात हे आपे तर असं हे भांडं मी भरून घेतलं आहे आता याला झाकून दोन ते तीन मिनटं एका बाजूने भाजून घेऊया तर पहा साधारण तीन मिनटं झालेत आपण उघडून पाहूया आपे मस्त फुललेत आहेत तर याला आता उलटून घेऊया तर तुम्ही पाहू शकता पाहूनच तुम्हाला कळत असेल की हे किती हलके झाले आहेत मस्त रंग आला याला मुगांमुळे मस्त हिरवा रंग आला आहे तर अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे सगळे आप्पे आपण असे उलटून घेऊया आता यावरती पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून दुसऱ्या बाजूनेसुद्धा दोन ते तीन मिनटं भाजून घेऊया तर आता पाहूया अप्पे दोन्ही बाजूने छान मस्त भाजलेत आणि अगदी गोल झालेत पहा अगदी मस्त हलके फुलके गोल असे फुगलेत मस्त काढून घेऊया आपण अगदी घरी असलेलं साहित्य यामध्ये आपण वापरले कधीही करावेसे वाटले तुम्ही झटपट हे करून शकता मूग तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी हे अप्पे बनवू शकता तर हे तुम्ही खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर सॉसबरोबर सर्व करू शकता गरमागरम हे अप्पे खूपच छान लागतात किंवा थंड झाल्यानंतरसुद्धा हे छानच लागतात तुम्ही हे टिफिनलासुद्धा देऊ शकता मुलांना तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते पहा आजपर्यंत मस्त हे जाईदार झालेत तर मग आजची ही पौष्टिक झटपट बनणारी नाश्ताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद